विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त उभा भारत आज ही बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहे आणि या भीमजयंतीच्या निमित्तानं संबंध महाराष्ट्रभर प्रबोधनाच्या कार्यक्रमावरती सर्व जयंती मंडळाचा भर अधिक असल्याकारणानं एक नवीन या चळवळीला एक नवीन दिशा देण्यासाठी एक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यामध्ये गेल्या 27 वर्षांपासून हे प्रबोधनाचे चक्र सतत चालू आहे. आज दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक विश्लेषक तथा आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुप्रसिद्ध परखड व्याख्याते आदरणीय दादाभाऊ अभंग आज या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आणि आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम आपलं तुमचं स्वागत करतो. आम्हाला सर असं एक अपेक्षित आहे की सध्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एक महाराष्ट्रभर प्रबोधनाचं सत्र सतत चालू आहे. आज आपलं जिंतूरमध्ये व्याख्यान होतं, या निमित्तानं आपण काय संदेश देऊ इच्छित आहे नवीन पिढीला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर जगामध्ये अनेक देशांमध्ये म्हणजे 153 देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती. म्हणून बाबासाहेबांची जयंती करत असताना आपले लक्ष दिलं पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं एक दोन काम आपल्याला सांगितलं होतं. एक सांगितलं होतं की सारा भारत बोधनी आणि दुसरं एक सांगितलं होतं की शासन करते थांबा. बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या कार्याचा आणि माझ्या विचारांचा काम प्रचारण प्रसार. आज आम्ही काय करतो की बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो परंतु बाबासाहेबांचे जे काम आम्हाला सांगितले आहे हे काम आम्ही करत नाही असा माझा थेट आरोप आहे. बाबासाहेबांनी सांगितले की शासन करती जमात बनवा. आम्ही शासन करती जमात बनण्यासाठी आमचा तरुण आहे किंवा आमचा बुद्धिजीवी आहे काय काम करतो. आज आमची संसदीय लोकशाहीमध्ये मग ते सरपंचापासून तर लोकसभेपर्यंत आमची आज काय परिस्थिती आहे. ज्या रिपब्लिकन पक्षाचे 1957 साली 9 खासदार होते त्या रिपब्लिकन पक्षाची आज खासदार सोडा आमदार सोडा साधा नगरसेवकसुद्धा निवडून येणं अत्यंत चिंतनीय बाब आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांचं जे काम आहे ते संसदीय लोकशाही संसदीय मार्ग या मार्गाच्या माध्यमातून सर्व तरुणांनी आणि बुद्धिजीवांनी आणि आंबेडकरी जनतेने काम केलं पाहिजे. अन्यथा बाबासाहेबांची जयंती करायची, डीजे लावायचा, ऑर्केस्ट्रा मनोरंजन करायचं आणि निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजप मनसेला विकल्या जायचं यामुळे बाबासाहेबांची जयंती करून काहीच फायदा नाही. त्यांच्या कार्याचा आपण प्रचार प्रसार केला पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांची कृतीत उतरून आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली जी आंबेडकरी चळवळ आहे किंवा आंबेडकरी विचारधारा आहे ती आपण केली पाहिजे. नवीन जसा बदल घडत चाललेला आहे या नवीन बदलामध्ये काय अपेक्षा आपण तरुण वर्ग म्हणून मला आजचा तर तरुण वर्ग आहे. आपण जर आजचा तर तरुण वर्ग बघितला हा नाच गाणं डीजे मनोरंजन याकडे जास्त आकर्षित आहे. म्हणजे डीजेमध्ये बाबासाहेबांची गाणी कशी वाजते, नाच कसं होते आणि हे नाच गाणं करत असताना तो दारू पिऊन असेल किंवा धांगड धिरक घेत असेल हे बाबासाहेबांच्या विचाराला किंवा बाबासाहेबांना हे सुद्धा अपेक्षित नाही. कारण बाबासाहेब हेच्या विरोधामध्ये होते. त्यांनी नेहमी सांगितलं की माझं काम आणि माझा विचार याचा प्रचार प्रसार करा. आता तरुण हा कधीही आज प्रबोधनाला महत्त्व देत नाही. तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो तुम्ही प्रबोधन परंतु आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विशेषतः आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर कमीत कमी 1 लाख ते 1.25 लाख जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मंडळ आहेत ही सर्व मंडळं फक्त जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढतात. बाबासाहेबांच्या विचाराचं प्रबोधन जे अपेक्षित आहे ते प्रबोधन होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये अशी मिरवणूक वगैरे याच्यापेक्षा प्रबोधन सभा व्हायच्या आणि म्हणून त्या काळामध्ये खासदार आमदार निवडून यायचे. आज फक्त आजचा तरुण आहे त्याला फक्त भडक भपकबाजी आणि नाच गाण्यावर बाबासाहेब त्यांनी घेतलं आहे. बाबासाहेबांना विचारात किंवा त्यांच्या कार्यामध्ये बाबासाहेब आज तरुणाचा तरुण वापरत नाहीत ही अत्यंत खेदाची आणि दुःखद बाब. इतर जाती समूहांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व समावेशक सामूहिकरित्या समावेशक करून घेतले की आजच्या तरुण पिढीची गरज आहे तर काय करता येईल असं एक मुळात बाबासाहेब हा फक्त एखाद्या विशिष्ट जातीचा आहे
किंवा विशिष्ट धर्माचं आहे, विशिष्ट समूहाचं आहे हे चुकीचं आहे. बाबासाहेब आम्हीसुद्धा त्यांना जास्त समजून सांगितलं नाही आणि त्यांनीसुद्धा बाबासाहेब समजून घेतला नाही. बाबासाहेबांनी ओबीसीसाठी काम केलेलं आहे, ओबीसीच्या आरक्षणासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला आहे, महिलांसाठी काम केलेलं आहे, कामगारांसाठी काम केलेलं आहे, आदिवासी जे पूर्वी म्हटलं जायचं तर आदिवासी हा शब्द काढून एस टी अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये त्यांना गणना करून त्यांनासुद्धा बाबासाहेबांनी राखीव जागा दिलेल्या आहेत. जलनियोजन असेल तुमचं ऊर्जा नियोजन म्हणलं असं कुठलाही माणूस नाही, नागरिक नाही, भारताच्या संघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्या 135 करोडपैकी त्यांनी मर्ज आव्हान आहे की भारताच्या कुठल्याही नागरिकांनी सांगावं की बाबा मी बाबासाहेबांनी माझ्यासाठी काम केलं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला एवढंच नाही तर या देशाच्या प्राण्यांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. आणि आपण आता एक खटला बघितला असेल काळविटाची हत्या झाल्यानंतर सलमान खान सारखा त्याला सुद्धा अटक झाली. म्हणजे बाबासाहेबांनी माणसांचाच नाही तर प्राण्यांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे याचा आपण विचार. बाबासाहेबांची जयंती ही केवळ नाचून नाही तर बाबासाहेबांची जयंती ही पुस्तकं वाचून देखील साजरी केली गेली पाहिजे असं अभंग सरांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सध्याची जी परिस्थिती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये तत्कालीन जी अवस्था पक्षाची होती त्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा त्याला उभारणी आली पाहिजे आणि आपण अपेक्षा करूयात की बाबासाहेबांची जयंतीच्या निमित्तानं जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तत्कालीन अवस्थेसारखा जर एक नवीन विचार जर आज या अमेरिकी समाजामध्ये जर रुजत असेल तर हे निश्चितपणे बाबासाहेबांची वैचारिक जयंती असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर रत्नदीप शेजावे, नॅशनल आवाज न्यूज, दिल्ली.